आता एक मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। केदार दिघे हे स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे असून ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख आहेत। कोपरी पाचपाखाडी जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात केदार दिघे हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित होतंय। त्यामुळे शिंदे विरुद्ध दिघे असा सामना कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो। केदार दिघे यांनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखाडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार ठाणे शहरातून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा विचार शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी करण्यात येतोय। त्यामुळे केदार दिघे हे कोपरी पाचपाखाडी या एकनाथ शिंदे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातून शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। केदार दिघे यांना लवकरच या सगळ्या संदर्भात पक्षाकडून आदेश दिले जाऊ शकतात। तर न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही अतिशय महत्त्वाची माहिती मिळालेली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। केदार दिघे हे स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे असून ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख आहेत। त्यामुळे अतिशय चुरशीची अशी ही लढत होणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। कोपरी पाचपाखाडी जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात केदार दिघे हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। शिंदे शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार सुहास कांदे यांना संधी देण्यात आलेली आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष केला। माझ्या विरोधात उमेदवार ठरला असून तुतारीवर असो किंवा मशालीवर उमेदवार गुलाबराव देवकर हेच आपल्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलं। आपलं गणित चुकत नाही, मात्र तुम्ही चुकू नका असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये आमदार चंद्रकांत पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर होताच मुक्ताईनगरमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांनी पदाचा अखेर राजीनामा दिलाय। यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांना काही खोचक सवाल केले। उमेश पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे। उमेश पाटील यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या गाडीतून प्रवास केला, दरम्यान त्यांना पक्षामध्ये घेण्यास आमदार रोहित पवार यांनी मात्र विरोध केलाय। लवकरच महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होईल। या जागावाटपात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे। काँग्रेस 105 ते 110 जागा, शिवसेना ठाकरे 90 ते 95, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 75 ते 80 जागा लढवण्याची शक्यता आहे। काँग्रेस नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे। यानंतर काँग्रेसनं उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करून निवडणूक लढवण्याचा पृथ्वीराज पाटलांच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे।